राज्यात आणि केंद्रातही भाजपचं सरकार आहे मग हिम्मत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिलंय. उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांनी 7 बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंनी संपत्ती जाहीर करणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावरच राहुल शेवाळे यांनी हा आरोप केलाय. अमित शहा आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनीही त्यांची संपत्ती जाहीर करावी अशी मागणीही खासदार शेवाळे यांनी केली. तर फडणवीस हे आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात खदबल आणि अज्ञानी मुख्यमंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली. आमची कुठली बेनामी संपत्ती नाहीये, आम्ही कुठलाही घोटाळा केलेला नाही. आव्हान आहे तुम्ही संपत्ती तुम्ही शोधून काढा आणि तुम्ही जाहीर करा, खोटे आरोप करू नका. आणि जर मुख्यमंत्र्यांना तो अधिकार असेल तर आम्हालाही अधिकार आहे. अमित शहा यांची संपत्ती, राष्ट्रीय अध्यक्षांची संपत्ती जाहीर करावी. मुख्यमंत्री, मी यापूर्वी बोललो, महाराष्ट्रातला इतिहासातला सर्वात अज्ञानी अकार्यक्षम हजबल मुख्यमंत्री या करताचा आहे. ऑडिटच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रभादेवीला भाषण केलं, ज्या मुख्यमंत्र्यांना माहीत नाही ऑडिट वेबसाईटवर प्रदर्शित झालं, सीएजीच्या रिपोर्टवर पण आहे. आणि विदाऊट ऑडिट महानगरपालिकेची यंत्रणा चालू शकत नाही. आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी चीफ ऑडिटर बनसोडेला नियुक्त केलं आहे, 6 महिने झाले, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच नियुक्त केलेला चीफ ऑडिटर आहे. आणि मुख्यमंत्रीच बोलतात ऑडिट झालं नाही, किती बालिशपणा आहे.